हे घे आणखी सांग बस. अरे हे काय भाऊ इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो मातीतलं गंधक जस्त बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंब युक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी मी शाळेला जाते बरं. शाळेला? अग पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही भी चला की फार्म स्कूल जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खत योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा लाभ मोलाचा. राज्यात 4,20,000 जोडणी शिल्लक. ऊर्जामंत्री बावनकुळे चंदनाची वनशेती आणि संवर्धन पुरस्कारासाठी आवाहन. माफसू आणि एनआरसी मीट यांच्या सामंजस्य करार. कृषी पदवीधारकांना फक्त पदवीलाच प्रवेश. आणि नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार 250 कोटींची मदत. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात सध्या 4,20,000 जोडणीचं काम शिल्लक आहे. आगामी 3 वर्षात टप्प्याटप्प्यानं या सर्व वीज जोडणी देण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच पुण्यात दिली. राज्याकडे 700 मेगावॅट अतिरिक्त वीज आहे, तरीसुद्धा अनेक खेड्यांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. पुणे जिल्ह्यात महावितरण आणि महापारेषणच्या दर्जाहीन कामांमुळे आजही 7,000 शेतकऱ्यांना तर 9,500 घरांना आत्तापर्यंत वीज जोडणी देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि वीज जोडणीसाठी 1,250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी 33% वीज बिल माफीचे आदेश देण्यात आले आहेत. चंदनाची वनशेती आणि संवर्धन करणाऱ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण विभाग आणि हरित मित्र परिवारातर्फे पुरस्कार देण्यात येणार आहेत. आपल्या शेताच्या बांधावर किंवा शेतामध्ये चंदनाच्या झाडांची लागवड करणाऱ्या त्याचबरोबर वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपात चंदनाची वनशेती करणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या उगवलेली चंदनाची झाडं जतन करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या चंदनाच्या लागवडीचं छायाचित्र, चंदनाच्या झाडांची संख्या आणि चंदनाची लागवड केलेल्या जमिनीच्या 7:12 उताऱ्याची झेरॉक्स प्रत अशी माहिती येत्या 10 जूनपर्यंत संस्थेकडे पाठवावी असं आवाहन हरित मित्र परिवाराचे संस्थापक महेंद्र घागरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसंच हैदराबाद इथलं राष्ट्रीय मांस संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. राष्ट्रीय मांस संशोधन केंद्राद्वारे मांसाचा दर्जा राखण्याविषयी संशोधन केलं जातं, तर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात देखील दर्जेदार पशूंच्या निर्मितीविषयक संशोधनावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार संशोधनाला चालना मिळण्याच्या उद्देशानं हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. नागपूरमध्ये अलीकडेच या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
राज्यातल्या कृषीतंत्र निकेतन शिक्षण संस्थांमधून सुधारित 3 वर्षांचा कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त कृषी पदवीच्या प्रथम वर्षातच प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी 10% अतिरिक्त जागा गुणानुक्रमे भरण्यात येणार आहेत. यासाठी खुल्या प्रवर्गातल्या उमेदवाराला किमान 60% आणि मागास प्रवर्गातल्या उमेदवाराला किमान 50% गुण असणं आवश्यक असेल. कृषी आणि संलग्न विद्याशाखांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश देण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. रब्बी हंगामात पाण्याअभावी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नगर जिल्ह्यातल्या सुमारे 4 लाख शेतकऱ्यांना सुमारे 254 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. ही मदत येत्या 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यात पाण्याअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे 226 कोटी तर गारपीटग्रस्तांना सुमारे 27 कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी मिळणार आहेत. खरीप हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा उपयोग होणार आहे. इथल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मदतीची रक्कम शासनानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांकडे ती लवकरच जमा केली जाणार आहे. खरीप हंगाम जवळ आला असल्याने जमिनीच्या पुनर्मशागतीचे काम म्हणजे जमिनीची नांगरट करणं पूर्ण करावी लागेल. जमीन भुसभुशीत राहावी, पिकांच्या मुळ्या खोलवर जाव्यात म्हणून जमिनीची खोलवर नांगरट करावी. जमिनीतील पूर्वीच्या पिकांचे अवशेष, काडी, कचरा, दगड, गोटे वेचून गोळा करावेत. जमीन समपातळीत करावी. जमीन बांध बंदिस्त करून घ्यावी. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. केळी कमाल 650 रुपये किमान 240 रुपये प्रति क्विंटल. चिकू कमाल 1000 रुपये किमान 300 रुपये. डाळिंब कमाल 11000 रुपये किमान 900 रुपये. लिंबू कमाल 4000 रुपये किमान 300 रुपये. गुळ कमाल 2485 रुपये किमान 2200 रुपये. ज्वारी कमाल 2025 रुपये किमान 1750 रुपये. हरभरा कमाल 4700 रुपये किमान 4200 रुपये. गहू कमाल 2700 रुपये किमान 1700 रुपये. तांदूळ कमाल 5475 रुपये किमान 2100 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 29 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 42 अंश सेल्सिअस किमान 30 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 39 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 36 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 38 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये,
हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा, आपलं स्मितहास्य. रेबीज हा रोग प्राण्यांच्या चावण्यामुळे होतो. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. कुत्र्याच्या चावण्यामुळे रेबीज होण्याचं प्रमाण आपल्याकडे सर्वाधिक आहे. त्यामुळं या आजाराविषयी माहिती करून घेणं आणि सामाजिक स्तरावर जनजागृती करणं आवश्यक ठरतं. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चावण्यामुळे फैलावणारा रेबीज हा रोग मानवास अगदी प्राचीन काळापासून परिचित आहे. अतिशय प्राणघातक अशा या विषाणूजन्य आजारामुळे आपल्या देशात दरवर्षी सुमारे 20,000 लोकांचे मृत्यू होतात. जागतिक स्तरावर या रोगांमुळे सुमारे 55,000 व्यक्तींच्या मृत्यूची प्रतिवर्षी नोंद होते. जगाच्या तुलनेत आपल्या देशाचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की आपल्या देशामध्ये साधारण 36% जगाच्या तुलनेत रेबीज रोगामुळे मृत्यू होतात. रेबीज हा रोग 100% प्राणघातक असा आहे. याचाच अर्थ असा की या आजाराची लागण झालेल्या प्राण्यांमध्ये अथवा माणसांमध्ये मृत्यूचं प्रमाण जवळपास 100% इतकं असतं. असं असलं तरी याची दुसरी बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे ही की या रोगाचा प्रतिबंध करणं 100% आपल्याला शक्य आहे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी अशा लसी उपलब्ध आहेत आणि बहुतेक विकसित राष्ट्रांनी या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवलेलं आहे. रेबीजची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे, त्यामुळं आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात. रेबीज हा रोग एका लायसा व्हायरस नावाच्या विषाणूंमुळे उद्भवतो आणि या विषाणूंची लागण ही जवळपास सर्व प्रकारच्या गरम रक्तांच्या प्राण्यांना होऊ शकते, ज्यामध्ये माणसांचा देखील समावेश आहे. असं असलं तरी या प्राण्यांपैकी कुत्रा हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे मानवासाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी. रेबीज रोगाचा प्रसार हा प्रामुख्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या किंवा प्राण्यांच्या चावण्यामुळे होतो. पिसाळलेल्या प्राण्यांच्या लाळेमध्ये या विषाणूंचं प्रमाण अतिशय भरपूर प्रमाणात असतं आणि असा पिसाळलेला प्राणी जेव्हा मानवास किंवा अन्य निरोगी प्राण्यास चावतो तेव्हा या लाळेमध्ये असलेल्या विषाणूंचं प्राण्याच्या शरीरामध्ये रोपण होतं आणि या विषाणूंचा मग शरीरामध्ये प्रसार होतो. आणि एकूण आपल्या देशात होणाऱ्या रेबीजच्या संख्येचा आपण विचार केला तर 96% रुग्णांमध्ये कुत्र्याच्या चावण्यामुळे रोगाचा प्रसार झाल्याची नोंद आपल्याला दिसून येते. कुत्र्याच्या खालोखाल मांजर आणि इतर प्राण्यांच्या चावण्यामुळे देखील रेबीज रोगाचा प्रसार होऊ शकतो. यामध्ये मग गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, घोडा, गाढव, उंट यासारखे पाळीव प्राणी किंवा काही वेळेला वन्य प्राणी ज्यामध्ये लांडगा, कोल्हा, मुंगूस, माकड या प्राण्यांच्या चावण्यामुळे देखील प्रसंगी रेबीज रोगाचा प्रसार होऊ शकतो. पिसाळलेल्या प्राण्याच्या चावल्यानंतर विषाणूंचं रोपण शरीरात होतं आणि स्थानिक पेशींमध्ये विषाणूंची वाढ होते. स्थानिक पेशींमध्ये वाढ झाल्यानंतर या रोगाचे विषाणू हे नजीकच्या मज्जातंतूमध्ये पसरतात आणि मज्जातंतूद्वारे या विषाणूंचं मार्गक्रमण मेंदूकडे होतं. कालांतराने हे विषाणू जे आहेत ते मेंदूमध्ये पोहोचतात आणि मेंदूमध्ये त्यांची वाढ होते. याचं पर्यवसान मेंदूदाहात होतं आणि त्यानंतर मेंदूतून हे विषाणू शरीराच्या इतर भागात पसरतात. प्रामुख्याने ते लाळग्रंथीमध्ये येतात आणि लाळेवाटे उत्सर्जित केले जातात आणि याबरोबरच त्यांची इतर अवयामध्ये देखील त्यांचा प्रसार होतो. पिसाळलेल्या प्राण्यांच्या चावण्याच्या व्यतिरिक्त क्वचित प्रसंगी या रोगाचा प्रसार इतर मार्गांनी देखील होऊ शकतो. म्हणजे असं की एखाद्या वेळेला शरीरावर झालेली जखम या जखमेचा जर दूषित लाळेशी संपर्क आला तरी देखील या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. क्वचित प्रसंगी या रोगाचा प्रसार अवयव प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया करतात ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन त्या माध्यमातून पण झाल्याच्या काही नोंदी आपल्याला दिसून येतात. रेबीजचे 2 प्रकार आहेत. आजारी व्यक्तींच्या लक्षणांवरून आजाराची तीव्रता ठरवता येते आणि त्यानुसार डॉक्टर उपचार करतात. शरीरामध्ये विषाणूंचा प्रवेश झाल्यानंतर आजाराची दृश्य लक्षणे दिसण्यापर्यंतचा जो कालावधी आहे ज्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात, या इन्क्युबेशन पिरियडमध्ये खूपच तफावत दिसून येते.
काही वेळेला हा कालावधी 10 दिवस इतका कमी असू शकतो, तर काही वेळेला 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक इतका तो लांबू शकतो. तर आजाराच्या सुरुवातीला आजारी जनावरांमध्ये आपल्याला काही ठळक अशी लक्षणे दिसायला लागतात. उदाहरणार्थ आजारी कुत्रा जर असेल तर आजाराच्या सुरुवातीला कुत्र्याच्या वागणुकीत किंवा स्वभावात बदल झालेला आपल्याला दिसेल. त्याच्या भुंकण्याच्या आवाजामध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल, तसेच त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल झालेला दिसेल. कधीकधी आजारी कुत्र्याची भूक मंदावते आणि ते काही खाईनासं होतं, तर कधीकधी अखाद्य पदार्थ खायला खाऊ लागतं. कधीकधी ताप भरून येणे, वांत्या होणे अशा प्रकारची लक्षणे पण दिसून येतात. रोगाच्या लक्षणानुसार रेबीजचे 2 प्रकार ओळखले जातात. यामध्ये मुका किंवा डम्ब रेबीज आणि दुसरा प्रकार म्हणजे फ्युरियस किंवा आक्रमक रेबीज. या 2 प्रकारच्या रेबीजमध्ये दिसणारी लक्षणे ही थोडीशी भिन्न भिन्न प्रकारची आहेत. या लक्षणांबद्दल आपण थोडासा विचार करूया. मुका किंवा डम्ब रेबीज यामध्ये आजारी जे जनावर आहे ते सुस्त किंवा मलूल असते, शांत असते, माणसापासून दूर अंधाऱ्या जागी स्वतःला वेगळं ठेवतं ते. आणि या जनावरांमध्ये जबड्याचा, खालच्या जबड्याचा पक्षाघात होतो किंवा पॅरालिसिस होतो, त्यामुळे ते भुंकूही शकत नाही किंवा काही खाऊ पिऊ शकत नाही आणि कालांतराने अशा प्रकारच्या प्राण्याचा मृत्यू होतो. या उलट आक्रमक किंवा फ्युरियस जो रेबीज आहे यामध्ये कुत्रा आक्रमक बनतो, हिंसक बनतो, काहीही कारण नसताना उत्तेजित होतो, कोणावरही भुंकायला लागतो, आपल्या मालकासही ओळखत नाही, त्याला मोकळं सोडलं तर निरुद्देश भटकत राहतो आणि वाटेत येईल त्याला चावण्याची किंवा आक्रमण करण्याची प्रवृत्ती असते. तो अखाद्य पदार्थ जसे लाकूड, दगड, माती असे पदार्थ खायला लागतो. त्याच्या तोंडातनं भरपूर लाळ गळते, डोळे लाल होतात आणि कालांतरानं सुरुवातीला जी आक्रमकतेची लक्षणं असतात ती शेवटी पक्षाघातामध्ये परिवर्तित होतात, पॅरालिसिस होतो आणि मग आजाराची लक्षणं सुरू झाल्यानंतर सुमारे 5 ते 7 दिवसाच्या आत अशा आजारी प्राण्याचा मृत्यू होतो. रेबीजच्या रुग्णावर उपचार करताना चावा घेणाऱ्या प्राण्याचं निरीक्षणही महत्त्वाचं असतं. त्याबरोबरच प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून उपचाराची दिशा ठरवता येते. रेबीज रोगाच्या निदानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुत्रा चावल्याची किंवा संदिग्ध प्राणी चावल्याची जर माहिती असेल तर ती अचूक निदान करण्यात अत्यंत उपयोगी अशी ठरते. या व्यतिरिक्त आजाराची जी लक्षणे आहेत, उदाहरणार्थ आक्रमकता असणे किंवा पांगळेपणा, लुळेपणा येणे किंवा लाळ गळणे, अशा प्रकारच्या लक्षणांवरनं आपल्याला या रोगाचं प्राथमिक निदान करता येऊ शकतं. तथापि याचं खात्रीलायक निदान करण्यासाठी आपल्याला प्रयोगशाळेची मदत घेणं आवश्यक आहे. आणि प्रयोगशाळेमध्ये आपल्याला जर याचं निदान करायचं असेल तर मृत जनावराच्या मेंदूंचे नमुने आपण प्रयोगशाळेसाठी तपासणीला पाठवायला पाहिजेत. अशा प्रकारची तपासणी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे केल्या जाते. पिसाळ्याला किंवा कुठलाही संदिग्ध असा कुत्रा आपल्या चावल्यानंतर आपण काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली आहेत, त्यानुसार आपण उपचार करणं आवश्यक आहे. या उपचारांचा 2 स्तरावर आपल्याला विचार करता येईल. यातला पहिला टप्पा म्हणजे कुत्र्याच्या चावण्यामुळे किंवा प्राण्याच्या चावण्यामुळे जी जखम झालेली आहे त्या जखमेचं व्यवस्थापन किंवा त्या जखमेची व्यवस्थित काळजी घेणे. तर सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे तर ही जखम साबण किंवा डिटर्जंटचा वापर करून स्वच्छ पाण्याने ही व्यवस्थित धुतली पाहिजे. साबण अथवा डिटर्जंट नसेल तर किमान वाहत्या पाण्यामध्ये जखम आपण किमान 10 मिनिटे धुतली पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या धुण्याच्या क्रियेमुळे काय होतं की जे शरीरामध्ये विषाणू गेलेले असण्याची शक्यता असते ते पाण्यावाटे वाहून जातात आणि मग अशा विषाणूंचा शरीरामध्ये प्रवेश होण्यामध्ये अटकाव निर्माण होतो. त्यानंतर अशा जखमेवर आपण पोवडीन, आयोडीन किंवा स्पिरिट किंवा इतर कोणतंही जंतुनाशक लावायला पाहिजे. आता ही जखम अतिशय कधीकधी मोठी जर असेल तर त्यावर टाके घालणं आवश्यक असतं. तर सर्वसाधारणतः रेबीज पिसाळ्याला कुत्र्याने चावलेली जी जखम असते त्यावर टाके घालणं हे आपण टाळलं पाहिजे, पण अतिशय आवश्यक असेल तर मग कमीत कमी टाके आपण अशा जखमेवर लावले पाहिजेत. आता उपचाराचा 2रा भाग जर आपण विचार केला तर यामध्ये मग रेबीज प्रतिबंधक लसीकरण किंवा कुत्रा चावल्यानंतर जे लसीकरण करून घ्यायचं असतं ते त्याचा भाग आहे. तर यामध्ये किमान 5 लसी देणे आवश्यक असतं. 0, 3, 7, 14 आणि 28 या 5 लसी या पीडित व्यक्तीने टोचून घेतल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त
कुत्रा चावलेली जखम ही किती तीव्र स्वरूपाची आहे त्यानुसार लसीकरणासोबतच रेबीज इम्युनोग्लोबुलिन सुद्धा कधी कधी घ्यायची आवश्यकता असते आणि याकरता तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कोणत्याही आजारावर प्रतिबंध हा सर्वोत्तम उपचार मानला जातो. रेबीज टाळण्याच्या दृष्टीनेही काही सोप्या उपाययोजना करता येऊ शकतात. कधी कधी असं होतं की चावणारा कुत्रा हा अगदी वर्करनी निरोगी आहे असं वाटतं. अशा वेळेला काय केलं पाहिजे की चावल्यानंतरचे जे उपचार आहेत ते लगेचच सुरू करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर अशा कुत्र्याला निरीक्षणाखाली ठेवणं किमान 10 दिवस आवश्यक आहे. तर असा कुत्रा चावल्यानंतर 0, 3 आणि 7 ही जी 3 इंजेक्शन्स असतात ती आपण आपल्या नेहमीच्या शेड्यूलप्रमाणे घेतली पाहिजेत आणि 10 दिवसापर्यंत कुत्र्याचं निरीक्षण केलं पाहिजे. 10 दिवसाच्या निरीक्षण कालावधीमध्ये जर कुत्र्यामध्ये रेबीजची लक्षणं दिसून आली नाहीत तर असा कुत्रा आपण निरोगी समजावा आणि त्यानंतर पुढच्या ज्या 2 लसींच्या मात्रा आहेत त्या आपण सहज टाळू शकतो. कुत्रा 3 महिन्याचा झाला की त्याला रेबीज प्रतिबंधक पहिली लस दिली पाहिजे, त्यानंतर 1 महिन्यानी त्याला दुसरी लस दिली पाहिजे आणि यानंतर प्रत्येक वर्षी ही जी रेबीज प्रतिबंधक लस आहे ती कुत्र्याला टोचून घेतली पाहिजे. असं केलं तर आपल्या कुत्र्याचा रेबीजपासून प्रतिबंध होईल आणि पर्यायाने आपला कुत्रा रेबीजपासून जर संरक्षित राहिला तर त्याच्यापासून दुसऱ्यांना रेबीज होण्याचीसुद्धा शक्यता कमी होईल. तर कुत्र्याच्या लसीकरणासोबतच कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. कुत्र्यांच्या संख्येचं व्यवस्थापन करण्यासाठी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. मग यामध्ये महानगरपालिका असो, नगरपालिका असो, ग्रामपंचायती असो किंवा सेवाभावी संस्था असो. तर कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवल्यास, भटक्या कुत्र्यांची विशेषतः संख्या मर्यादित ठेवल्यास त्याचा रेबीज प्रतिबंधात अतिशय महत्त्वाचा फायदा होतो असं दिसून आलेलं आहे. तर एक महत्त्वाचा मार्ग जो अनेक देशांमध्ये अवलंबला गेला आहे तो हे की भटक्या कुत्र्यांचं तसेच पाळीव कुत्र्यांचं सामूहिक लसीकरण आणि कुत्र्यांचं खच्चीकरण. रेबीज हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे, मात्र प्रसंगी तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळं प्राण्याच्या आरोग्याची निगा राखणं आणि सामाजिक स्तरावर याबाबत जागृती करणं आवश्यक आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर आणि स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न होत आहेत. आपणही त्यात सहभागी होऊया. चला तर मग आपला परिसर रेबीज मुक्त करूया. आमचा पत्ता निर्माता कृषीदर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.